नंबर जे आहेत ते पण आपल्या याच्यामध्ये आपण पब्लिश करा. थँक्यू. एका घरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करायसाठी किती खर्च येतो? सर बघा, जेव्हा आम्ही मागच्या वेळेस चालू केलं होतं ते साधारणतः 3,500 ते 4,500 दरम्यान आम्ही पूर्ण ते काम केलं छोट्या छोट्या घरामध्ये. म्हणजे कमीत कमी डिस्टन्स मध्ये जे रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं आहे ते एक बजेट काढलं होतं 3,500 ते 4,500 दरम्यान जाईल. ते आताच्या ज्या वाढती किमतीमुळे त्याच्यामध्ये साधारणतः 5,000 ते 6,000 दरम्यान हे पूर्ण गेलं पाहिजे. कमीत कमी जी सिस्टीम आहे एक अंदाजा आहे हा रेट, कारण की प्रत्येक वेळेस काही ना काही रेट चेंज होऊ लागले आहे. आम्ही कमी याच्यामध्ये कशा चांगल्या प्रकारे निकाल आम्ही करू शकतो याच्यावर आमचं पूर्ण भर आहे. याच्यामध्ये आधी प्रॉपर्टी टॅक्स मध्ये बेसिक प्रॉपर्टी टॅक्स मध्ये 25% जे आहे ते 10 वर्षाकरता डिस्काउंट केड्या जी आहे त्यांना जी जलमित्राची त्यांना पदवी भेटलेली आहे त्यांच्याकडून आम्ही सगळं समजून घेतलं कशा प्रकारे एक प्रॉपर रेन वॉटर हार्वेस्टिंग झालं पाहिजे. आमची पूर्ण टीम तिथे गेली, फुले प्लंबर्स आम्ही त्यांना दाखवले आम्हाला कशा प्रकारे काम पाहिजे. आम्ही जे हे काम करतो आम्ही आता काय होतो की समजा कोणा व्यक्तीला रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं पण मी कोणाला बोलवू, कुठल्या प्लंबरला बोलवू या कुठल्या माणसांना बोलवू, ते बरोबर करणार की नाही करणार या गोष्टीचा पण प्रॉब्लेम होतो. तो किती पैसे घेईल तोही माहित नाही. आम्ही फॉरवर्ड किंवा मच नो प्रॉफिट लो लॉस मध्ये म्हणजे आम्ही डायरेक्टली पूर्ण लेबर मटेरियल हे सगळं त्यांना अवेलेबल करून देऊ. त्यांना करायचं आहे रेन वॉटर त्यांना पूर्ण आम्ही मटेरियल सहित अवेलेज करून देऊ. प्लंबर येईल. जनरली काय असतो की आम्हाला समोरची जी ज्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करायची आहे ते आम्हाला कॉल करतील, कॉल करून त्यांच्या नावावर ऍड्रेस आम्हाला पाठवतील. जे काही नाव ऍड्रेस आम्हाला येऊ लागलं आमच्या 4 ते 5 वर्षाच्या आधी आम्ही चालू केलं होतं. आमचे मारवाडी गावाचे जे संस्थापक अध्यक्ष संजयजी मंत्री आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट रेन वॉटर हार्वेस्टिंग झाला होता. दिवसेंदिवस पाण्याची खूप अडचण येऊ लागली आहे. उन्हाळा चालू झाला की टँकर मागवणे किंवा दुसरे काही प्रकल्प दुसरे काही अल्टरनेटिव्ह सोर्स आहेत ते वापरून पाण्याची पूर्तता पूर्ण करणे हे खूप प्रॉब्लेम्स आपण फेस करतोय. नॅचरली आपल्याला पाऊस जर आपण पाहतोय आता 2-3 वर्षापासून पाऊस चांगला होतोय पण रोड सगळे सिमेंटचे झालेले आहेत, रोडाच्या बाजूला पूर्ण नाही का फुटपाथ झालेले आहे. जे काही पाणी आपल्याला नॅचरली भेटतोय आपण त्याला साठवत नाहीये, ते सगळं वाया जातोय. ज्याच्यामुळे आपण जमिनीमधून तर पाणी घेतोय परंतु त्यांना आपण जमिनीमध्ये मुरत नाहीये. तर पाण्याची जी पातळी आहे दिवसेंदिवस ती कमी होत चाललेली आहे. त्याचा एकच पर्याय रेन वॉटर हार्वेस्टिंग. रेन वॉटर हार्वेस्टिंग हा जर प्रॉपर वेने केला तर आपल्या जमिनीची पाण्याची पातळी आहे ती वाढेल आणि आपल्याला समजा एका बिल्डिंगवर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे आपल्या स्वतःला ते फायदा होईल आणि आपल्या 40 मीटरच्या डायमीटर मध्ये जे काही आहे त्या लोकांना आपण बेनिफिट होईल. बोरिंग बंद आहेत, बोरिंग मध्ये पाणी येत नाही. ह्या रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे त्यांची बोरिंग रिचार्ज झालेली आहेत आणि पाण्याचे जे सोर्स आहेत ते उघडलेले आहेत आणि परत या बोरिंग मध्ये पाणी येणं चालू झालेलं आहे. हा सगळ्यात मोठा फायदा. मग तिथं जाईल विजिट करेल, त्या ज्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं आहे त्यांच्या घरी विजिट करेल. कशा प्रकारे होईल रेन वॉटर हार्वेस्टिंग, काय काय सामान लागेल त्याचं एक कोटेशन तिथं देईल. त्या कोटेशन मध्ये किती मटेरियल लागतो आहे, किती त्याचा एखादा लेबर चार्जेस होईल, काय सगळ्या गोष्टी त्यांना तो कोटेशन देईल. मारवाडी किंवा मंच्या नावाने ते कोटेशन वगैरे असेल, एक फॉर्मॅट बनवलेला आहे आम्ही. समोरचा कस्टमर ज्यांनी म्हणलं ठीक आहे ओके आहे आम्हाला करायचं आहे तर तोही मटेरियल डायरेक्टली सप्लायर जे आहे त्याच्याकडून डायरेक्टली मटेरियल जाईल. जे काही चार्जेस असेल. नमस्कार, मी अमित भूमा, अध्यक्ष मारवाडी युवा मंच औरंगाबाद. मागच्या 5 ते 6 वर्षापासून आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प आम्ही घेतो आहे जे नो प्रॉफिट नो लॉसमध्ये असतो आहे. लास्ट मागच्याप्रमाणे यावर्षी पण हा आम्ही प्रोजेक्ट करतो आहेत. दिवसेंदिवस पाण्याची जी प्रॉब्लेम्स आहेत ती वाढत चाललेली आहेत, कुठं ना कुठं त्याला एक सोल्युशन्स गरजेचंच आहेत. आपल्याकडे मागच्या 2 ते 3 वर्षापासून पाऊस खूप चांगलं होतं आहे पण काय ते आपण पाणी जे आपल्याला नॅचरली भेटतो आहे त्याला आपण सेव्ह करतो आहे का, आपण ते पाणीचं चांगलं युटिलायझेशन करतो आहेत? तर ह्याच्याकरिता
आपण जर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर आपण जी त्याची भुजाची पातळी आहेत जे आपलं जमिनीमध्ये पाण्याचे लेवल आहेत ती कमी होत चाललेली आहेत, ते ह्या रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे कुठे ना कुठे हेल्प भेटेल आणि ती लेवल वाढेल. आता आपण पाहतो आहे का सिमेंटचे रोड होऊ लागले आहेत, साईडला फुटपाथ होत आहे, पण जे काही पाणी आपल्याला नॅचरली भेटतो आहे ते कुठे ना कुठं सेव्ह होत नाही आहे, तो पाणी वाया जातो आहे. आपलं एक कर्तव्य आहे, जर आपण एकाना धरतीमधून पाणी घेतो आहे तर कुठं ना कुठं परत द्यावं पण लागेल. जर आपण दिलं नाहीत, आज आपण पाहतो एका बोरिंग जे आपण खोदतो आहे 3-4, 4-5, 500 फूट खाली जातो, जिथं आधी 100-200 फुटावर पाणी यायचं ते आता 500 फुटाच्या खाली गेलेलं आहेत, म्हणजे पातळी कमी होत चाललेली आहे. ह्याच रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे आपण ती जी पातळी खाली चालली आहे त्याला वरती आणण्याचा कुठं ना कुठं प्रयत्न होईल. आणि ह्या रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे आपला तर फायदा होईलच, पण आपल्या अवतीभोवती जे 40 मीटरच्या डायरामीटरमध्ये जे काही लोक आहेत त्यांना पण होतील. जे काही बोरिंग्स बंद झालेले आहेत त्यांना, त्यांच्यामध्ये जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केली तर त्या रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे ते परत रिचार्ज व्हायचे खूप चान्सेस असतात. तर माझी सगळ्यांना विनंती आहेत, ह्या प्रकल्पाला चांगल्यात चांगलं आपण नाही का ना रिस्पॉन्स द्यावं आणि आपल्या घरामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करायची. थँक्यू. आमची मारवाडी युवा मंच जी आहेत ही सोशल ऑर्गनायझेशन्स आहेत. आम्ही विभिन्न प्रकारचे आम्ही प्रकल्प नेहमी घेत असतो. तर हा प्रकल्प जे आहेत ह्याच्यामध्ये आम्ही डायरेक्टली सप्लायर प्लंबरशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पूर्ण रेन वॉटर हार्वेस्टिंग विदाउट सिंगल आम्ही मारवाडी युवा मंचच्या ह्याच्यामध्ये काहीही प्रॉफिट नसतो. ह्याच्यामध्ये फक्त जे काही मटेरियल लागेल, जे काही लेबर लागेल आणि जे काही मटेरियल लागेल त्याचंच कॉस्टिंग ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं असतं, ते पण वाजवी दरामध्ये. असं नाही आहे का आपण सगळ्या गोटेचे कोटेशन्स घेतले आणि एक्सपिरियन्स टीम आहेत. जे काही आम्ही कामं करतो हे जलमित्र केड्याजी आहेत, ह्यांच्या आम्ही नाही का ना त्यांच्याकडून सगळं समजून कशा प्रकारे करायचं हे त्याच्यानंतर आम्ही पूर्ण हा प्रकल्प राबवतो आहेत. माझं नाव अमित भोमा, मारवाड युवा मंच, औरंगाबाद.